हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या आता आपला डावा हात पुढे करा रक्षासूत्र बांधून घ्या ये नबद्धो बली राजा दानवेंद्रो महाबला अरे दीपक बेटा बसलायस का उठ कन्यादान कर मी कन्यादान नाही करणार आता तुम्ही वधूच्या भांगात कुंकू भरा हे घ्या ओम मंगलम मंगला विष्णु मंगल गरुडा ध्वजा मंगलिक कुंडलिकाच मंगलाय तनुहरी आता यानंतर तुम्ही वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घाला सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आवाहनम न जानामि न जानामि विसर्जनम पूजा नैव जानामि शम्यतां परमेश्वरम मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम जनार्दनम यत् पूजितम मायादेवम परिपूर्णम तदस्तु मे इति शुभम आता तुमचा विवाह संपन्न झाला आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी आता तुम्ही सर्व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या सदा सुखी रहा सदैव सुखी रहा कल्याण मस्तु सुकन्या आमच्या कन्या प्लीज मी खूप खाल्ले एक एक करून बस नाहीतर माझ्या पोटात दुखेल एवढे लाडू खाऊन
ओके बस थोड़ा थोड़ा। अरे खरच बस अरे अरे हे काय करताय तुम्ही? बस करा आता आमच्या जीजूला एवढा त्रास देऊ नका। जीजू आता मेहुणीच्या हातून एक लाडू ते तुम्हाला खावाच लागेल। अगं मी खूप लाडू खाल्ले जीजू, सर्व या सर्व मेहुण्यांनी खूप लाडू भरवलेत मला। एकच प्लीज, एकच माझ्याकडून। हा थोडासा थोडासा। मला असा फाजिलपणा बिलकुल पसंद नाही आहे। हा आता तरी सगळे रीतिरिवाज झाले ना तुमचे, आता मुलाला जरा आराम करू दे। बरं बेटा जा। चल बेटा आराम करूया। बूट कुठे आहेत माझी? हे काय दादा, सांगितलेलं ना बूट काढून ठेवू नकोस म्हणून। ही आकांक्षा कुठे गेलीये? मला वाटत हे तिचंच काम आहे। आकांक्षा, आकांक्षा बेटा। काय आई? बेटा जीजूंचे बूट तर दे। पहिले पैसे, पहिले बूट, पहिले पैसे, पहिले बूट। आता आता तुम्ही पैशांशिवाय ते इथे आला नसाल, बूट हवे असतील तर आधी पैसे द्यावे लागतील। पहिले बूट द्या मग पैसे घ्या। पहिले बूट, पहिले पैसे, बूट, पैसे, बूट। हो ठीक आहे, ते तर आम्ही देऊच, पण पहिले पैसे। अरे बाबा, पण तुमची मागणी काय आहे? मागणी तशी जास्त नाहीये, फक्त 21,000 रुपये। 21,000 रुपये? नाही बाबा, हे तर काही जास्तच झाले। जास्त आहेत? ठीक आहे मग 1,000 रुपये कमी करते। भाऊ साहेब, ही तर फक्त रीत आहे, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार द्या। ठीक आहे तर, ना तुमच आणि ना माझ। हे 11,000 घ्या आणि बूट द्या। ठीक आहे, आता आमच्या जीजूंसाठी एवढं तर करू शकते मी। रीमा, चला ग मुलींनो, चला चल। खूप खोडकर आहे दीपकजी। असं करूया, थोडा वेळ आम्ही लोक आराम करतो, तुम्ही सुद्धा पाठवण्याची तयारी करा। हो का? नाही बर, या ना, ये बेट।
सुकन्या आमच्या कन्या। क्षण करून घे। थांबा, आधी देवाच्या पाया पडून सुखी रहा बाळांनो, समृद्ध वा। कल्याणी ते घेऊन ये। पूजा, हाँ आई, ते घेऊन ये। ठीक है। बेटा, ही आमच्या तर्फे तुझ्यासाठी एक भेट। ही घे। आता जा, जाऊन आराम करा। पूजा, हाँ, आपल्या वहिनीला जाऊन तिचा रूम दाखव बेटा। हो बाबा, चल वहिनी। ती आपल्या घरी आले आणि तुम्ही दोघी माहिले की आपली नाकं मुरडताय। अरे देवाने असं तोंड दिलं ते मी काय करू। मी तुला विनंती करतो, तू असं वागू नकोस। आपल्याला याच मुलीसोबत आयुष्यभर याच घरात राहायचंय।
मी तर फक्त हाच विचार करते, काय काय स्वप्न बघितलेली मी आपल्या मुलाच्या लग्नात, हे करेन ते करेन, जर नशिबातच चेन लिहिलाय तर करणार तरी काय? अग तुला तर खुश व्हायला हवं की आपल्या मुलाने आपल्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न केलंय. मी बघतेच केव्हा पर्यंत ती त्याची पसंत बनून राहते. 4 दिवसात जेव्हा खरं रूप दिसून येईल ना, तेव्हाच त्याची अक्कल ठिकाणावर येईल. सुकन्या आमच्या कन्या. तुझा हात साधेपणा हेच लाजणं मला भावून गेलेलं जेव्हा मी तुला बघायला आलेलो. तृष्णा, या जगात फार असे कमी लोक आहेत ज्यांना जे हवं ते त्यांना सगळं मिळतं. मला तू हवी होतीस आणि मला तू मिळालीस.
सुख देते थी लेक वहिनी आई हो जीवन आभा होते थी सुगन्या सुगन्या सुगन्या।